नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तुमचा चॅनल जर ग्रो होत नसेल तर हे 5 ॲप्लिकेशन नक्की इन्स्टॉल करा. मी स्वतः हे ॲप्लिकेशन जे आहे ते वापरतो. तर भरपूर जणं न्यू आहेत, न्यू यूट्यूबर्स आहेत, त्यांना चॅनल ग्रो व्हायला मदत करण्यासाठी आपण हे 5 ॲप्लिकेशन जे आहेत ते तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार. तर चला मित्रांनो पाहूया चॅनल ग्रो करण्यासाठी नक्की कोणकोणते 5 ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल केले पाहिजेत. व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे, कारण की सर्व ॲप्लिकेशन जे आहेत ते प्ले स्टोअरवरती आहेत, त्यामुळे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. पहिलं जे ॲप्लिकेशनचं नाव आहे ते म्हणजे ओपन कॅमेरा. तर वरती यायचं आहे आणि ओपन कॅमेरा तुम्हाला सर्च करायचा आहे. ओपन कॅमेराचा काय फायदा आहे भरपूर जणांना माहीत नाही आहे. तर जो बोया माईक आहे तो बोया माईकने तुम्ही इथं एकदम परफेक्ट प्रकारे व्हिडिओ शूट करू शकता. यामध्ये तुम्हाला आवाजाचा काही प्रॉब्लेम येणार नाही, नॉईज बॅकग्राऊंडला येणार नाही. एकदम परफेक्ट जो आहे तो ओपन कॅमेरामधून इथं तुम्हाला व्हिडिओ शूट करता येईल. मी स्वतः हा ओपन कॅमेरा जो आहे तो व्हिडिओ बनवण्यासाठी वापरतो. हे यामध्ये सेटिंग करायची असते. सेटिंग नक्की कशी करायची आहे तर एक स्पेशल व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे ओपन कॅमेराची कशी सेटिंग करायची बोया माईक सोबत. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल बोया माईकचा तर तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या. हे ॲप्लिकेशन नक्की यूज करा, मी स्वतः हे करतो. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे इथं व्हिडिओ आपण शूट केली ओपन कॅमेऱ्यानंतर ती एडिट कशी करणार. तर दुसरं आपल्याला सर्वांना माहीत आहे माझं फेवरेट ॲप्लिकेशन काइन मास्टर आहे. काइन मास्टर हे ॲप्लिकेशन तुम्ही क्रॅक व्हर्जनसुद्धा यूज करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जेव्हा तुमचा चॅनेल हा मोठा होईल तेव्हा मात्र तुम्हाला प्रीमियम व्हर्जन हे परचेस करा. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यामुळे काइन मास्टर ॲप्लिकेशनवरती व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला जमत असतील तर करा, आणि जमत नसेल तर चॅनेलवरती व्हिडिओ बनवलेला आहे एकदम परफेक्ट असा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही नक्की व्हिडिओ पाहून घ्या. काइन मास्टर अलावा जर तुम्हाला दुसरे ॲप जर चांगले वाटत असतील तर दुसरे मी तुम्हाला दोन अजून सजेस्ट करतो. ते म्हणजे आहे पॉवर डायरेक्टर. पॉवर डायरेक्टर हे ॲप्लिकेशन सर्च करा, हे ॲप्लिकेशन तुमच्यासमोर येईल. हे एक ॲप्लिकेशन चांगलं आहे व्हिडिओ एडिटिंगसाठी. आणि दुसरं आहे फिल्मोरा. तुम्हाला एक फिल्मोरा ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्ही इथं सर्च करा. फिल्मोरा व्हिडिओ एडिटिंगचं एक ॲप्लिकेशन आहे, ते तुम्हाला इथं येऊन जाईल. तर हे फिल्मोरा गो ॲप्लिकेशन व्हिडिओ एडिटरचं हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. काइन मास्टर वापरा, पॉवर डायरेक्ट वापरा किंवा फिल्मोरा गो वापरा, तीनपैकी एक वापरा. काइन मास्टर सगळ्यात जास्त यूज केलेलं ॲप्लिकेशन आहे, भरपूर सोपं असं ॲप्लिकेशन आहे, मी स्वतः यूज करतो. त्यानंतर तिसरं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं टॅग यू. मी स्वतः ॲप्लिकेशन हे जे आहे ते वापरतो. आता हे टॅग यू ॲप्लिकेशन यूज कसं करायचं तर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं. टॅग यू ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्ही कोणत्या टॉपिकवरती एखादा व्हिडिओ बनवणार आहे तर इथं सजेस्ट कीवर्डवरती क्लिक करायचं. एक ऑप्शन आहे पहिलाच सजेस्टेड कीवर्ड. सजेस्ट कीवर्डवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो टॉपिक आहे तो इथं टाकायचा आहे. समजा बॅनर तुम्ही बनवणार आहात किंवा थंबनेल बनवणार आहात. थंबनेलवरती तुम्ही टॉपिक बनवणार आहात. थंबनेल मेकिंग. समजा तुम्ही थंबनेलवरती एखादा व्हिडिओ बनवणार आहात, थंबनेल कसा बनवायचा, तर थंबनेलवरती समजा तुम्ही नुसतं थंबनेल मेकिंग असं सर्च केलं तर चेक ऑप्शनवरती क्लिक करायचं. चेकवरती क्लिक केलं की तुमच्या समोर जे आहे ते इथं आपण ॲडव्हर्टाईज आली हे क्लोज करूयात. तर पाहू शकता थंबनेल मेकिंग ॲप, थंबनेल असे कीवर्ड्स येतील. हे कीवर्ड्स जे आहे ते तुम्हाला टॅगमध्ये लावायला उपयोगी पडतील. त्यामुळे हे ॲप्लिकेशन मी स्वतः वापरतो. जे टॉपिक असेल तर टॉपिक तुम्ही इथं सर्च करा, त्यानुसार तुम्हाला एक कीवर्ड्स भेटतील, ते कीवर्ड्स कॉपी करा आणि तुमच्या टॅगमध्ये तुम्ही जे व्हिडिओ एडिट करणार आहात ते टॅगमध्ये वापरू शकता. हे ॲप्लिकेशन सुद्धा चांगलं आहे, भरपूर जणं यूज करतात, तुम्हीसुद्धा यूज करू शकता. त्यानंतर पुढचं ॲप्लिकेशन आहे स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी. स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी भरपूर जणं विचारतात की कोणतं नक्की ॲप्लिकेशन जे आहे ते यूज केलं पाहिजे. इथं प्ले स्टोअरवरती तुम्हाला भरपूर ॲप्लिकेशन मिळतील, पण इथं माझं फेवरेट ॲप्लिकेशन आहे, मी स्वतः यूज केलेलं आहे, स्क्रीन रेकॉर्डर. हे ब्ल्यू रंग जो आहे तो लोगो आहे. हा लोगो जो असेल तो तुम्ही हे ॲप्लिकेशन वापरा. हे एकदम बेस्ट ॲप्लिकेशन आहे. यामध्ये तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करू शकता विथ त्याच्यामध्ये ऑडिओ वगैरे डायरेक्टली रेकॉर्ड होतो. आत्ता मी हे यूज करत नाही कारण की माझ्या मोबाईलमध्ये इनबिल्ट स्क्रीन रेकॉर्डर आहे. तर इनबिल्ट स्क्रीन रेकॉर्डिंग तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर करा, अन्यथा हा एक्स्टर्नल ॲप्लिकेशन आहे, हे चांगलं तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर पुढचं ॲप्लिकेशन येतं ते म्हणजे आहे
पिक्सल लॅब, लक्षात ठेवा पिक्सल लॅब वरती ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला थंबनेल मेकिंगसाठी एकदम परफेक्ट थंबनेल असं बनवतं. मी स्वतः यूज करतो हे ॲप्लिकेशन, तुम्ही पाहू शकता ओपन केलेलं आहे, आत्ताच हा लोगो बनवलेला आहे, एकदम क्वालिटी थंबनेल जो आहे तो याच्यामध्ये मिळतो. हा लोगो मी आत्ताच जो लावलेला आहे थंबनेलला, हा सुद्धा मी इथेच बनवला आहे, याच्यावरती मी आत्तापर्यंत सगळे थंबनेल जे आहेत ते बनवलेले आहेत. हे ॲप्लिकेशन एक चांगलं आहे, हे तुम्ही नक्की यूज करा. तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे 5 ॲप्लिकेशन होते. हे 5 ॲप्लिकेशनने तुमचा चॅनल नक्की ग्रो व्हायला मदत होईल, त्यामुळे हे ॲप्लिकेशन जे आहेत ते इन्स्टॉल करा, नक्की तुम्हाला कधी ना कधी कामाला येतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.